नमस्कार मंडळी, आज आपण गुड्डी रतन म्हात्रे डोंबिवली राहणार यांच्या दावणीची आज जवळपास चार बैल पठारवाडीच्या मैदानात पाहणार आहोत. मंडळी, या मालकाची एक विशेष गोष्ट म्हणली तर एकाच मालकाची दोन बैल पळणं म्हणजे हे खूप क्वचित माणसं मालक पाहायला मिळतात. त्यातलंच एक नाव म्हणजे गुड्डी रतन म्हात्रे. पठारवाडीला काही दिवसांपूर्वी एक मैदान झालं होतं, त्या मैदानाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी होते. बुलेट गाडी त्यांना मिळाली होती. ते मानकरी ज्या बैलांना मिळालं ते बैल सध्या आपल्यासोबत आहेत, मालक आपल्यासोबत आहेत. मालक, आम्हाला या बैलाचं नाव सांगा, त्याची विशेषता सांगा जरा काय. एक नंबर आहेत, मुंबईत बिंजळ असतो इकडे आपलं. हे काय एकाच मालकाची दोन बैल पाळताना खूप कमी पाहायला मिळतं, कशा प्रकारे तुम्ही नियोजन करता? अख्ख्या महाराष्ट्रात एकाच मालकाची बैल कोणाचीच पळत नाही, फक्त ती बैल आमचीच पळतात. पठारवाडीला मैदान झालं, आम्ही तुमची ही बैल त्या फायनल मध्ये पळताना पाहिली, कशा प्रकारे त्या दिवशी नियोजन केलं होतं तुम्ही? नेहमीप्रमाणे आम्ही जे घरी येतो सकाळी आणि घरी आल्यानंतर इथे नियोजन पद्धत असलं तर आम्ही कोणालाच सोडत नाही. फक्त काही लोकांचं नियोजन तसं बिघडलं ते चांगल्या गाडीला हे लोक हे देत नाही, वाव देत नाही. आज मैदानामध्ये मॅगी बरोबर कोणतं बैल पळणार आहे? वजीर. ठीक आहे, आम्हाला वजीर बद्दल माहिती द्या थोडक्यात. तर मंडळी, सध्या आपण या मॅगी बैलाबद्दल त्यांच्याकडून माहिती पाहिली आणि त्यांचं वजीर बैल देखील तिकडे आहे, त्याच्याकडे आपण जाऊया आता. गुड्डी रतन म्हात्रे यांचा मॅगी बैल सध्या मंडळी आपण पाहतोय आणि पठारवाडीचं आजचं जे मैदान आहे ते मैदान वरच्या बाजूला आहे. बैल उन्हाचा जास्त त्रास होत असल्यामुळे मालक देखील मोठ्या प्रमाणात बैलांना सावली म्हणा किंवा येताना हिरवी नेट किंवा छत घेऊन येत असतो की जेणेकरून बैल ही उन्हाचा तडाखा त्यांना जास्त बसू नये. मंडळी, गुड्डी रतन म्हात्रे यांच्या मालकीचा अजून एक दुसरा वजीर बैल बघतोय मंडळी. वजीर हे नाव महाराष्ट्रामध्ये बरंचसं प्रसिद्ध आहे, प्रत्येकाच्या तोंडात आपल्याला हे नाव ऐकताना पाहायला मिळतं, व्हिडिओज पाहायला मिळतात. मालक, आम्हाला वजीर बैलाबद्दल थोडक्यात माहिती द्या, कुठून घेतला, किती वर्ष आले तुमच्याकडे? बैल मी एक वर्षापूर्वी घेतलंय, करवडे गावात. अमित किसान म्हणून आहे. बैलाचं आजचं वय किती असेल अंदाजे? दाताला जुळलाय? चौसाय. घेताना किती जाती होता? आता शर्यतीची जी मैदान असतात त्या मैदानासाठी बैलांना कुठल्या प्रकारचा सराव आपण देत असतो? सराव हा नाही, डायरेक्ट मैदानामध्ये जातो. आणि जेव्हा तुम्ही नवीन वासर घेता तेव्हा कशी निवडून घेता ती? ते जात आणि हे बघून घेत. शर्यतीच्या मैदानावर पण ती पळालेली लागतात का बघून घेत? आणि मग त्यांना ट्रेन करता. मॅगी तसंच होतं, लहान बच्चा घेतला. मॅगीचं वय किती आत्ता? चार दाती आत्ता. एकदा तुमचं नाव, गाव आणि फोन नंबर सांगा. माझं नाव गुड्डी रतन म्हात्रे, तागाव डोंबिवली. फोन नंबर 865-222-0231. आणि हे बघा, हे वजीरचे मूल मालक आणि आताचे मालक तेच आहेत. मालक, तुमचं नाव सांगा. वजीरचे मूळ मालक म्हणजे नक्की काय म्हणे? बैल त्यांच्याकडून आपण घेतलाय. बरं, आता पण त्याच मालक आहेत, आम्ही मालक आहेत. ठीक आहे, बैल त्यांच्या दावणीला सांभाळायला असतो. मालक, बैलाचा स्वभाव कसा आहे पाळताना मैदानात, कुठल्या प्रकारचं त्याची विशेष गोष्ट असते त्याबद्दल थोडक्यात सांगा. सगळ्या गुण त्याचे चांगले आहेत सगळे पळायला. परत पब्लिक वर अजिबात आत बाहेर काही करत नाही, एकसारखा बैल पळतोय, दमवत नाही. ठीक आहे मंडळी, तर अशा प्रकारे आपण वजीर बैलाच्या मालकांकडून माहिती घेतली. आज पाहूया मैदानामध्ये लाईव्ह चित्रीकरण. खिलार महाराष्ट्राचे शान यूट्यूब चॅनलवर चालू आहे, ते पाहायला विसरू नका. धन्यवाद.